In this lecture, we discuss fourth law, that is Stark-Einstein law. Previous, we discuss Grotthus-Dapper law, Lambert's law, and Lambert-Beer's law. And fourth law is Stark-Einstein law. Now, first we discuss statement of the Stark-Einstein law. This Stark-Einstein law is called as the second law of photochemistry. Is called also as the second law of photochemistry, and it states that each molecule absorbs a single photon. Each molecule absorbs the single photon or quantum of light in a primary process. जे काय आपण photochemical reaction discuss केला, ज्याला आपण photochemical reaction म्हणतो, त्याचं थिओरेटिकल बॅकग्राऊंड आपल्याला या लॉमधून कळतं. काय होतं पाहिजे तर एखाद्या रिॲक्शन सिस्टममध्ये रिॲक्शन कधी होते म्हणतो आपण लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब केल्यानंतर. पण इथं क्वांटिटेटिव्ह रिलेशन सांगितलं आहे आपण. त्या रिॲक्टिंग सिस्टममध्ये जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील त्या प्रत्येक मॉलिक्युल काय करेल, ऍब्सॉर्ब द सिंगल फोटॉन. इच मॉलिक्युल ऍब्सॉर्ब द सिंगल फोटॉन. त्याच फोटॉन आपण काय म्हणतोय, क्वांटा किंवा क्वांटम. कधी? इन अ प्रायमरी प्रोसेस. म्हणजे फोटोकेमिकल रिॲक्शनची स्टार्टिंगची प्रायमरी प्रोसेस काय असेल तर ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट रेडिएशन. आणि ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट रेडिएशनच्या दरम्यान त्या रिॲक्टिंग सिस्टममधला इच मॉलिक्युल काय करेल, इच मॉलिक्युल ऍब्सॉर्ब द सिंगल फोटॉन ऑर क्वांटम इन अ प्रायमरी प्रोसेस. इथं रिलेशनशिप मेंटेन केलेलं आहे, पहा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि नंबर ऑफ क्वांटा. सो धिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्विवॅलन्स. फोटोकेमिकल इक्विवॅलन्स. धिस स्टार्क-आइन्स्टाईन लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्विवॅलन्स. इक्विवॅलन्स काय म्हटलंय तर किती मॉलिक्युल रिॲक्ट झाले आणि किती फोटॉन ऍब्सॉर्ब केले याचं रिलेशन. म्हणजे इच मॉलिक्युल ऍब्सॉर्ब द सिंगल फोटॉन इन द प्रायमरी प्रोसेस. रिलेशन सांगितलं असल्यामुळे याला काय म्हणतो आपण, फोटोकेमिकल इक्विवॅलन्स, लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्विवॅलन्स. नाऊ एक्सप्लेनेशन ऑफ दिस स्टार्क-आइन्स्टाईन लॉ. काय एक्सप्लेनेशन देतात आपल्याला याचं? सपोज मॉलिक्युल, इथं सांगितल्याप्रमाणे एक मॉलिक्युल एक फोटॉन ऍब्सॉर्ब करतोय, तर काय होणार आहे, दॅट मॉलिक्युल ऍक्वायर्स द एनर्जी फ्रॉम दॅट फोटॉन. म्हणजे त्या मॉलिक्युलनं जो फोटॉन ऍब्सॉर्ब केलाय, जो क्वांटा ऍब्सॉर्ब केलाय, त्याची एनर्जी तो मॉलिक्युल काय करेल, ॲक्वायर करेल, गेन करेल. आणि त्यामुळं तो मॉलिक्युल काय होणार आहे, नॉर्मल स्टेटला राहील का? नाही. का राहणार नाही? तर त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी एक्सेस होईल, एक्स्ट्रा एनर्जी होईल. आणि ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्युलची एनर्जी ही एक्सेस असते, एक्स्ट्रा असते, त्यावेळेस तो मॉलिक्युल अनस्टेबल होतं आणि त्याला आपण फोटोकेमिस्ट्री भाषेमध्ये काय म्हणूया, मॉलिक्युल गेट एक्साइटेड. कसली तल्फा? सपोज द मॉलिक्युल ए ऍब्सॉर्ब्स वन फोटॉन, दॅट इज एच न्यू, अँड ड्यू टू एनर्जी ऑफ द ऍब्सॉर्ब्ड फोटॉन दिस मॉलिक्युल गेट एक्साइटेड अँड द एक्साइटेड मॉलिक्युल इज रिप्रेझेंटेड ॲज रायटिंग द स्टार ऑन इट्स हेड, ए स्टार. दिस ए स्टार इज द एक्साइटेड मॉलिक्युल. काय आलं लक्षात? कसं? ए नॉर्मल मॉलिक्युल आहे, ग्राउंड स्टेटचं मॉलिक्युल आहे, पण या नॉर्मल मॉलिक्युलनं फोटॉन एच न्यू इतका फोटॉन, एच न्यू इतक्या एनर्जीचा फोटॉन ऍब्सॉर्ब केल्यामुळं त्याच्याकडे एक्सेस एनर्जी झाली आणि त्याच्यामुळे त्याचं एक्साइटेशन झालं. आणि त्या एक्साइटेड मॉलिक्युलला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय सिम्बॉल वापरलं, ए स्टार. दिस ए स्टार रिप्रेझेंट द मॉलिक्युल ए इज इन एक्साइटेड स्टेट, मॉलिक्युल ए हॅविंग एक्सेस एनर्जी. इन दिस इक्वेशन दिस न्यू रिप्रेझेंट फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन. So, the energy associated with this photon is given by the equation E is equal to H into nu, where nu is the frequency of light radiation and H is the Planck's constant. H is the Planck's constant. H is equal to 6.624 into 10 raised to minus 34 joules sec. Planck's constant is equal to this. समजा हे जे फोटॉन आहेत, आता याला काय म्हणतो आपण, ई इज इक्वल टू एच न्यू. एच न्यू म्हणजेच फोटॉन म्हटलं होतं, म्हणजेच एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू एच न्यू. जर एका फोटॉनची एनर्जी एच न्यू इतकी असेल तर
वन मोल फोटॉन ची एनर्जी किती असेल. सो द एनर्जी ऑफ वन मोल ऑफ फोटॉन इज कॉल्ड एज आइंस्टाइन. एनर्जी ऑफ वन मोल ऑफ फोटॉन इज कॉल्ड एज द आइंस्टाइन एंड इज गिवन एज ई इज इक्वल टू एन इंटू एच इंटू न्यू. ई इज इक्वल टू एन इंटू एच इंटू न्यू वेयर दिस एन रिप्रेजेंट्स एवोगाड्रोज नंबर. एन काय असणार आहे एवोगाड्रोज नंबर म्हणजेच फोटॉनची जितकी एनर्जी आहे त्याला एवोगाड्रो नंबरने जर मल्टीप्लाय केलं तर काय होणार आहे एनर्जी ऑफ वन आइन्स्टाईन. अगेन दिस फ्रिक्वेन्सी न्यू इज गिवन बाय द इक्वेशन न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. देअरफॉर एनर्जी ऑफ वन आइन्स्टाईन किंवा वन मोल फोटॉनच्या एनर्जीला काय लिहिता येईल इज इक्वल टू सी एच एन इंटू एच इंटू सी डिवाइडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू एन एच सी डिवाइड बाय लॅम्बडा फेअर लॅम्बडा इज द वेवलेंथ. जे लाईट रेडिएशन वापरले आहेत त्या लाईट रेडिएशनची वेवलेंथ म्हणजेच बाय युझिंग दिस इक्वेशन आपण एवोगाड्रो नंबर प्लँक्स कॉन्स्टंट वेलोसिटी ऑफ लाईट आणि वेवलेंथ ऑफ लाईट रेडिएशन या व्हॅल्यू जर याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर तिथं जी वेवलेंथ वापरली होती त्या वेवलेंथची एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल की किती एनर्जी आहे. आपण काय म्हणतो या ठिकाणी सुद्धा फोटॉन म्हणजे त्यांची एनर्जी या मॉलिक्युलला मिळाली आणि त्यामुळे या मॉलिक्युलचं एक्साइटेशन झालं पण किती एनर्जी मिळाली ती कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला या इक्वेशनमधून कॅल्क्युलेट करता येईल. ई इज इक्वल टू एन एच सी डिवाइड बाय लॅम्बडा किंवा आपल्याला फ्रिक्वेन्सी माहीत असेल जी लाईट रेडिएशन वापरलं आहे त्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी माहीत असेल. प्लँक्स कॉन्स्टंट एवोगाड्रो कॉन्स्टंट या दोन्ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर वन मोल फोटॉनची एनर्जी किती आहे ते कॅल्क्युलेट करता येईल किंवा इथं लाईटची फ्रिक्वेन्सी माहीत असेल तर त्या फोटॉनची एनर्जी किती आहे ते काढता येईल. आपल्याला हे रिलेशन्स आहेत. फ्रिक्वेन्सी माहीत नसेल तर वेवलेंथ माहिती आहे आपल्याला. फ्रिक्वेन्सी माहीत नसेल डायरेक्ट आपल्याला तर वेवलेंथ माहिती आहे. वेवलेंथ आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट सबस्टिट्यूट केलं तर फ्रिक्वेन्सी निघेल. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला यानुसार फोटॉनची एनर्जी कॅल्क्युलेट करता येईल. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायला दिले असतात की फॉर एक्झाम्पल द लाईट हॅविंग 250 नॅनोमीटर वेवलेंथ असं म्हटलं असेल तर या वेवलेंथशी रिलेटेड असणारा फोटॉन त्याची एनर्जी किती काढायची आहे आपल्याला तर तुम्ही या फॉर्म्युलेचा यूज करून त्या वेवलेंथशी रिलेटेड जो फोटॉन आहे त्याची एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. दिस इज अबाउट स्टार्क आइन्स्टाईन लॉ अँड इट्स एक्सप्लेनेशन.